नंदुरबार मध्ये वीज वितरण कंपनी विरुद्ध नवापूर नगरपालिकेचा संघर्ष पाहायला मिळतोय। नगरपालिकेने कर आकारणीपोटी वीज वितरण कार्यालयाला टाळे ठोकले तर वीज वितरणने सुद्धा 41 नगरपालिकेच्या कार्यालयांचा वीज पुरवठा खंडित करून 32 लाखांच्या थकबाकीचा पाठपुरावा केलाय आणि त्यामुळे जिल्ह्यातल्या या दोन सरकारी कार्यालयांचा वाद आता समोर आलाय। ठाणे खाडीतल्या जलप्रदूषणाची प्रशासनाने पाहणी केली आहे। नवी मुंबई महापालिका महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ MIDC आणि CETP-च्या अधिकाऱ्यांनी नदीची पाहणी केली। पाण्याचे नमुने घेऊन त्याची तपासणी करण्यात आली आहे आणि या पाहणीमध्ये पाण्यामध्ये प्रदूषण आढळलं नाही अशी माहिती प्रदूषण मंडळाचे अधिकारी DB पाटील यांनी दिली आहे। कल्याण स्टेशन परिसरामध्ये काम सुरू असलेल्या शौचालयावर पालिकेने हातोडा मारला। विशेष म्हणजे पालिका प्रशासनाची रीतसर मान्यता घेऊनच जुन्या शौचालयाच्या जागी नव्याने शौचालय उभारण्याचे हे काम सुरू करण्यात आलं होतं। मात्र पोलीस आणि न्यायालयाने या शौचालयावर आक्षेप घेतला होता आणि त्यानंतर या शौचालयावर कारवाईचे निर्देश पालिकेने दिलेले आहेत। अमरनाथहून जाणारा कल्याण कर्जत राज्य महामार्ग पुन्हा एकदा तोडण्यात आलाय। जलवाहिनी दुरुस्तीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने हा सिमेंटचा रस्ता तोडला। एक महिन्यामध्ये दोनदा हा रस्ता एकाच ठिकाणी जलवाहिनी दुरुस्तीसाठी तोडण्यात आलाय। काही वर्षांपासून हा रस्ता काँक्रीटीकरणाचं काम सुरू आहे आणि रस्ता रुंद करताना जलवाहिनी रस्त्यामध्ये गाडल्या गेलेल्या आहेत। औरंगाबादच्या कन्नडमध्ये शिवसेना आमदारांसंबंधी राष्ट्रवादी काँग्रेसने लावलेली पोस्टर सध्या चर्चेचा विषय ठरतात। शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत यांनी नव्या आमदारांना किमान एक घर द्यावं अशी मागणी विधानभवनात केली होती। प्रत्यक्षात कन्नड तालुक्यात घरकुल योजनेचे 41,000 प्रस्ताव हे प्रलंबित आहेत आणि त्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादीनं आंदोलन पुकारले। 18 वर्षाखालील मुलांना वाहन चालवायला दिलं तर थेट पालकांवर कारवाई केली जाते। डोंबिवली वाहतूक विभागानं यंत्रणाची अंमलबजावणी केली आहे। वाहतूक नियम मोडणाऱ्या मुलांच्या पालकांना पोलिसांनी बोलावलं, त्यांचं समुपदेशन करत 5 ते 10 हजारांपर्यंत दंड आकारलाय आणि यापुढे अशी कारवाई तीव्र करण्याचा इशारा डोंबिवली पोलिसांनी दिलाय। वर्धा जिल्ह्यातल्या आर्वी तळेगाव रस्त्यासाठी खासदारांच्या घरासमोर प्रहार संघटनेनं ठिय्या आंदोलन केलं। 3-4 वर्षांपासून या रस्त्याचं काम थंडावलंय आणि याकडे लक्ष वेधण्यासाठी प्रहारनं खासदार रामदास तडस यांच्या घराबाहेर आंदोलन केलं। या रस्त्यासाठी प्रहारनं आधी आंदोलन केली तरी देखील यंत्रणा जागी झाली नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। सोलापूर जिल्ह्यातल्या अनेक दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये सर्व्हर डाऊन असल्यानं दस्त नोंदणीसह इतर अनेक कामं रखडली, त्यामुळे नागरिकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागतोय। दररोज रांगेमध्ये बसून वेळ वाया जात असल्याची तक्रार इथल्या नागरिकांनी केली। ॲल्युमिनियम निर्मित देशातल्या पहिल्या मेट्रो ट्रेनचे कोच आता कोलकात्याहून पुण्याला रवाना झाले आहेत। कोलकात्यामधल्या उत्तरपरा इथं टिटागड वॅगन्स या कंपनीनं या ट्रेनची बांधणी केली आहे। कंपनीतर्फे आयोजित सोहळ्याला महामेट्रोचे अध्यक्ष मनोज जोशी उपस्थित होते आणि त्यांनी हिरवा झेंडा दाखवत ही ट्रेन पुण्याकडे रवाना केली। उत्पादन खर्चामध्ये झालेली वाढ आणि कापसावर पडणाऱ्या रोगांच्या प्रादुर्भावामुळे कापसाचं लागवड क्षेत्र यंदा कमी झालं आणि त्यामुळे कापूस यंदा चांगलाच भाव खाऊ लागलाय। परभणीच्या सेलू बाजार समितीमध्ये कापसाला 12,100 रुपये प्रति क्विंटल एवढा उच्चांकी भाव मिळालाय। कापसाचा तुटवडा पाहता कापसाचा भाव 13,000 रुपयांपर्यंत जाईल असा एक अंदाज व्यापारी व्यक्त करतात। नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातल्या कोविड सेंटर आता बंद करण्यात आलंय। नाशिक शहरासह जिल्ह्यातल्या कोरोना बाधितांची रुग्णसंख्या शून्यावर आल्यानं प्रशासनानं कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतलाय। नाशिकच्या या कोविड सेंटरमध्ये 200 बेड हे ऑक्सिजनचे होते आणि 50 व्हेंटिलेटर बेड होते। नाशिकमधल्या 12 ते 14 वयोगटातल्या मुलांचं कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण केलं जात आहे। गंगापूर रोडवरच्या मराठा विद्या प्रसारक समाजाच्या मराठा हायस्कूलमध्ये 6वी 7वीच्या विद्यार्थ्यांना लस देण्यात आली आहे। विद्यार्थ्यांना कोर्बोवॅक्स लसीचा पहिला डोस दिलेला आहे आणि यावेळी विद्यार्थ्यांसह पालकांनी देखील शाळेमध्ये मोठी गर्दी केली। पुण्यामधल्या वारजे माळवाडी भागामध्ये भर दिवसात दरोडा टाकून 25 कोटी रुपयांचे 3 किलो दागिने लुटले। दुपारी माऊली ज्वेलर्सचे मालक आनंदकुमार वर्मा हे दुकान बंद करून जेवणासाठी गेले असता ही घटना घडली। चोरांनी ज्वेलर्सच्या दुकानालगतच्या दुकानाची भिंत फोडली आणि ही लूट केली। CCTV हे चोर कैद झालेत। पोलिसांनी दोघा संशयितांना या प्रकरणामध्ये ताब्यात घेतलंय। ट्रकमधून सुरतला नेण्यात येणारी 25 लाखांची रोकड धुळे तालुका पोलिसांनी जप्त केली आहे। पैसे मालेगावमधल्या व्यापाऱ्याचे असल्याचं कळतंय। या प्रकरणामध्ये एकाला ताब्यात घेण्यात आलंय। या पैशांबाबत समाधानकारक कागदपत्र संबंधिताला सादर करता आली नाहीत। आयकर विभागाकडून या रकमेची खातरजमा केली जाईल आणि ही रक्कम हवाल्याची आहे का याचा तपास सुरू आहे।
फ्लॅट मध्ये वायरिंगचं काम करण्यासाठी आलेल्या इलेक्ट्रिशियनने फ्लॅट मधल्या सोन्याची भरलेली बॅग घेऊन पळ काढला. मुंबईतल्या मुलुंड मधील घटना आहे. रविकांत विश्वकर्मा असं या आरोपीचं नाव आहे आणि तो मुलुंडच्या टाटा कॉलनीमध्ये रविकिरण नाईक यांच्या घरी काम करण्यासाठी आला होता. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 25 लाखांचा ऐवज त्याच्याकडून जप्त केला आहे. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षानं 27 किलो गांजासह एकाला अटक केली. या गांजाची किंमत ही 6,80,000 रुपये आणि कांदिवली युनिटच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. या कारवाईमध्ये घरात लपून ठेवलेला गांजा हस्तगत करण्यात आला आहे. चंद्रपूरमध्ये परराज्यातून गांजा तस्करी करणाऱ्या 2 तस्करांना अटक केली. तेलंगणातल्या श्रीनिवास नरसय्या मिसडी आणि शंकर बालय्या घंटा अशी त्यांची नावं आहेत. तर 2 आरोपी फरार आहेत. त्यांच्याकडून 33 लाखांचा 125 किलो गांजा जप्त केलेला आहे. शहराच्या सीमेवरच्या चिचपल्ली गावाजवळ ही कारवाई करण्यात आली आहे. यावेळी 2 वाहनं जप्त करण्यात आली. कल्याणच्या आधारवाडी जेलमध्ये तंबाखू मळायला रोखल्यामुळे 2 कैद्यांमध्ये मारहाण झाली. या प्रकरणामध्ये खडकपाडा पोलिसांनी हल्लेखोर कैद्याविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. संतोष साळुंके असं आरोपीचं नाव आहे तर दानिश असं जखमी कैद्याचं नाव आहे. ठाण्यातल्या भोंदूबाबाला चितळसर मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सख्या भाच्याच्याच तो नरबळी देणार होता आणि पोलिसांनी त्याच्या 2 साथीदारांनाही अटक केली आहे. जादूटोणा करून भूतप्रेत उतरवण्याच्या बहाण्यानं त्यानं अनेकांना गंडा घातला. पोलिसांनी त्याच्याकडून 6 लाख रुपयांचा मुद्देमाल आणि 1 गाडी जप्त केली आहे. त्याचं बँक खातेसुद्धा सील केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीमध्ये काल हाय व्होल्टेज ड्रामा रंगला. अनिल परब यांचा रिसॉर्ट तोडणार असल्याची घोषणा करून दापोलीमध्ये दाखल झालेले भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि निलेश राणे यांनी जोरदार राडा केला. अखेर पोलिसांनी दोघांची समजूत घालून त्यांना पुन्हा पोलीस ठाण्यामध्ये ते घेऊन गेले आणि तिथे पोलिसांशी चर्चा केल्यानंतर कालच्या कृती आंदोलन स्थगित केल्याचं सोमय्यांनी जाहीर केलं. सोमय्यांच्या या आंदोलनावेळी दापोलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार आंदोलन केलं. माजी आमदार संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमा झाले. काही काळ भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी झाली. राष्ट्रवादीनं सोमय्यांच्या विरोधात एका मडक्याला जोडे मारून आंदोलन केलं. काही ठिकाणी मुंडण आंदोलनही करण्यात आलं. ओबीसी ताकदीनं उभा राहिला तर भविष्यात ओबीसींचाच मुख्यमंत्री बनेल असा विश्वास मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. सांगलीमध्ये आयोजित ओबीसी आणि विजय एनटी बहुजन परिषदेमध्ये वडेट्टीवार बोलत होते. सत्ता आपण आणू, सत्तेत भागीदारी नाही, तर यापुढे सत्तेचा मालक ओबीसीला बनवू असं वडेट्टीवार म्हणाले. जालन्यातल्या पोलीस प्रशासनाच्या जंगलामधल्या झाडांना अचानक आग लागली. या आगीमध्ये सुमारे 20 एकरवरची झाडं जळून खाक झाल्याचा अंदाज आहे. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. मात्र जंगलामध्ये सर्वत्र गवत अधिक होतं, त्यामुळे 3.5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात आली. सोशल मीडियावर एका इलेक्ट्रिक स्कूटरचा व्हिडिओ व्हायरल झाला. या इलेक्ट्रिक स्कूटरला अचानक आग लागली आणि स्कूटर जळाली. आग कशामुळे लागली ते कळलेलं नाहीये. मात्र इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षिततेवर त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. इंधन दरवाढीनंतर इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री वाढलेली आहे. महिंद्राची XUV 700 ही गाडी प्रवासासाठी कशी सुरक्षित आहे याचं प्रत्यक्ष उदाहरण दाखवणारा एक व्हिडिओ महिंद्र समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला. तामिळनाडूमध्ये भरधाव महिंद्रा XUV 700 गाडी एका बसला जोरात धडकली आणि ही टक्कर एवढी जोरदार होती की त्यामुळे बस फिरते, मात्र गाडीमधले दोन्ही प्रवासी सुखरूप राहतात. मुंबईतल्या मालाडमध्ये विचित्र अपघात घडलाय. भरधाव वेगातल्या बाईकस्वार नाल्यामध्ये कोसळला. मालाड मालवणी गेट नंबर 6 या ठिकाणी एक बाईकस्वार भरधाव वेगानं जात होता आणि त्याचवेळी त्याचं बाईकवरचं नियंत्रण सुटलं आणि तो रस्त्याच्या लगत असणाऱ्या भिंतीला धडक देऊन लगतच्या नाल्यात पडला. औरंगाबादमध्ये पितळखोर लेण्यांमध्ये अभ्यासासाठी आलेल्या प्राध्यापकांवर मधमाशांनी हल्ला चढवलाय. 21 प्राध्यापकांना माशांनी चावे घेतलेत आणि सर्वांना कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. काही जणांच्या सर्वांगावर गांधी उठलेत, तर प्राध्यापक लेण्यांमध्ये असताना अचानक पोळत तुटलं आणि त्यामुळे माशांनी हल्ला चढवला. जालन्यामध्ये शेतात चक्कर मारण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेवर आगेमोहळाच्या मधमाशांनी हल्ला केला. या मधमाशांच्या हल्ल्यामध्ये महिलेचा मृत्यू झालाय. भोकरदन तालुक्यातल्या बाभुळगाव इथली ही घटना आहे. या मधमाशांच्या हल्ल्यामध्ये आणखी 2 जण जखमी झालेत. त्यांच्यावर भोकरदन इथल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबईतल्या कांदिवली पश्चिम भागामध्ये एक घर कोसळलं. इस्लाम कंपाउंड उत्तर भारतीय सेवा संघ जाळीतलं हे घर होतं. या अपघातामध्ये दोन महिला आणि दोन मुलं गंभीर जखमी आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलंय. जेसीबीनं गटार बनवण्याचं काम सुरू असताना हे घर खचून पडलं अशी माहिती कांदिवली पोलिसांनी दिली आहे. कोरोनापेक्षा सध्याचं राजकारण हे भयंकर आहे. 90 वर्षांच्या आयुष्यात आपण असं राजकारण पाहिलं नाही अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांनी व्यक्त केली आहे. सत्ताधारी विरोधक यांच्यामध्ये रोज भांडणं, आरोप प्रत्यारोप हे सुरू आहेत. राज्यकारभार कधी करणार असा सवाल त्यांनी केला आणि प्राप्तकाल या त्यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. नाशिकमध्ये गुढीपाडव्याला होणारी नववर्ष स्वागत यात्रा रद्द करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाला कागदपत्रांची पूर्तता करून सुद्धा अद्याप कुठली परवानगी दिलेली नाही आहे आणि त्यामुळे यावर्षीचा कार्यक्रम रद्द करत असल्याचं आयोजकांकडून सांगण्यात आलंय. 28 मार्चला पोलीस आयुक्तांनी बैठक बोलावली. शोभायात्रेवर तोडगा निघण्याची त्यामुळे शक्यता आहे. पुणे बंगळुरू महामार्गाला पर्यायी नवा ट्रॅफिक फ्री महामार्ग तयार केला जाणार असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय. हा महामार्ग सातारा सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळी भागातून पुढे जाईल आणि त्यासाठी 30,000 कोटींचा निधी देणार असल्याचं ते म्हणाले. सांगली जिल्ह्यातल्या भीवघाट इथं शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या संकल्पनेतून आणि त्यांच्याच आमदार निधीतून मुंबईमध्ये देशातला पहिला आंतरराष्ट्रीय दर्जाचा डेमोक्रॅसी स्क्वेअर म्हणजेच लोकशाही चौक उभारला जाणार आहे. या चौकामध्ये फिरतं शिल्प उभारण्याची संकल्पना आखली जाते. दक्षिण मुंबईतल्या आझाद मैदान आणि फॅशन स्ट्रीट यामधली जागा यासाठी निवडण्यात आली आहे आणि हा परिसर हेरिटेज इमारतींचा आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या वाघिणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. ताडोबाच्या बाह्य भागातल्या देवाडा बफर जंगलामध्ये तापमानानं लाही लाही झालेली डब्ल्यू नामक ही वाघीण पाण्यामध्ये पहुडलेली दिसते आणि या वाघिणीसोबत पाण्यामध्ये तिचे 3 बछडे पण आहेत. डब्ल्यू वाघीण आपल्या 3ही बछड्यांना मायेनं दूध पाजतानाही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या थापलिंग खंडेराय यात्रा पार पडली. या यात्रेनिमित्तानं भव्य बैलगाडा शर्यतींचं आयोजन केलं होतं. तब्बल 8 वर्षानंतर थापलिंग घाटामध्ये बैलगाडा शर्यतीचा हा थरार पाहायला मिळाला. SS राजामौली दिग्दर्शित RRR सिनेमा अवघ्या काही तासांमध्येच लीक झाला. इंटरनेटवर HD क्वालिटीमध्ये हा सिनेमा डाउनलोड करण्यात येतोय आणि त्यामुळे निर्मात्यांना मोठा धक्का बसलाय. RRR हा सिनेमा रिलीज होण्याच्या आधीपासूनच चर्चेत होता. पॉप सिंगर दलेर मेहंदीनं मेटावर्स या आभासी जगात प्रॉपर्टी खरेदी केली. त्यामुळे तो मेटावर्स वर्ल्डमध्ये प्रॉपर्टी खरेदी करणारा पहिला भारतीय ठरलाय. दलेरनं मेटावर्स वर्ल्डवर खरेदी केलेल्या प्रॉपर्टीला बल्ले बल्ले लँड असं नाव दिलं आणि याआधी दलेरनं भारताचा पहिला मेटावर्स कॉन्सर्ट आयोजित करून पहिला भारतीय परफॉर्मर तो ठरला होता. रशियन संरक्षण मंत्रालयानं कॅलिबर क्रूज मिसाईलचा एक व्हिडिओ जारी केलाय. सलग 4 क्षेपणास्त्र डागून झिटोमीटर भागातल्या युक्रेनचं लष्करी तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा रशियानं केला. युक्रेनची लष्करी ताकद कमी करण्याचं कारण देत रशियानं 24 फेब्रुवारीला आपल्या शेजारी राष्ट्रात फौजा घुसवल्या आणि त्यानंतर युक्रेनची अनेक शहरं रशियाचं आता लक्ष ठरतात.